अविनाश विश्वजीत ही संगीतकारांची जोडी सतीश राजवाडे दिग्दर्शित पोपट या सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या भेटीला येते. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत या म्युझिक विषयी. पोपट या सिनेमाच्या गाण्यातील गाणी ही वेगवेगळ्या प्रकारची आहेत, मला वाटतं प्रत्येकाचा फ्लेवर तुम्ही वेगळा ठेवला, एकंदर त्याच्याविषयी ऐकला. बेसिकली हा चित्रपट कोल्हापूरच्या मातीत घडतोय, कोल्हापूरच्या जवळचं गाव आहे त्याच्यामध्ये घडणारा हा पिक्चर आहे. आणि सगळी जी भाषा कॅरेक्टर्स ही त्या मातीशी निगडीत आहेत, त्यामुळे संगीताचा बाज पण तसाच अपेक्षित होता. आणि त्यामध्ये लावणी न आली तर नवल, फक्त त्या लावणीमध्ये अगदी ट्रॅडिशनल बाजाची जरी असली ती लावणी, तरी त्याच्यामध्ये मी गीत लिहिताना एक आजच्या काळाचा रेफरन्स, आपल्याला आपण ज्या टेक्नॉलॉजीचा रेफरन्स टेक्नॉलॉजीच्या विश्वात वावरतोय, तर त्याचा इम्पॅक्ट त्या लावणीवरती असावा. कुठेतरी शब्दामध्ये लिरिकली असा एक विचार केला होता, म्हणून जरा दाबा की बटन मोबाईलचं, बोला दाजी माझ्याशी प्रेमाचं, असं त्याची मुखडा केला होता. आणि तो सतीशला खूप आवडला, आम्हाला सगळ्यांनाच आवडला, अँड देन वी वेंट अहेड. आणि दुसरं जे गाणं आहे त्याबद्दल अविनाश सांगेल. मला वाटतं धिंगाणा सॉन्ग जे प्रत्येक जण म्हणते माझ्या टाईपचं नव्हतं पण ते सगळं भट्टी जुळून आले आणि लोकांना ते आवडते, त्यामुळे जेव्हा आपल्या टाईपचं नसतं तेव्हा ते काहीतरी वेगळं घडवून देतं, त्याविषयी सांग. मला असं वाटतं की प्रत्येक डिरेक्टरचा आणि म्युझिक डिरेक्टरचा एक कम्फर्ट झोन असतो. कम्फर्ट झोन म्हणजे की जे मला नक्कीच माहिती आहे की मी करू शकतो, पण या फिल्ममधला वेगळेपणाच मला असं वाटतो की आमच्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर जाऊन एक नवीन चॅलेंज आम्हाला मिळाला या फिल्ममध्ये. आणि धिंगाणा हे गाणं असं होतं की त्याच्यामध्ये काही ग्लिम्सेस, एका मुलाचं ड्रीम आहे, म्हणजे तर त्या मुलाचं ड्रीम आहे की तो वेगवेगळ्या म्हणजे ॲक्ट्रेसबरोबर परफॉर्म करतो आहे आणि एक बॉलिवूडमधल्या असं एक स्वप्न आहे. आणि त्या स्वप्नासाठी एक नवीन गाणं करायचं आहे. बऱ्याच वेळा आपण अशी गाणी बघितली की पॅरडी सॉन्ग म्हणून ती गाणी होतात, पण हे पूर्णपणे नवीन कंपोजिशन ह्याच्यासाठी करायचं होतं, ह्या पर्टिक्युलर सीनसाठी. आणि म्हणून हा एक चॅलेंज होता आणि खूप जमले ते सगळ्या गोष्टी असं नक्कीच वाटतं मला. एक गाणं जे स्वप्नीलने गायलं आहे, मला वाटतं ते खूप इमोशनल आणि टची सॉन्ग आहे. आणि मला वाटतं स्वप्नीलचा आवाज अशा गाण्यांना एकदम परफेक्ट असतो की जो लोकांपर्यंत पोहोचवतो, त्याविषयी ऐकायला. याच्यात एका प्रसंगामध्ये एक अतिशय इमोशनल टच करून जाणारं गाणं येतं. मग तसा पिक्चर हसवत नेणार आहे, पण कुठेतरी हसता हसता एक अंतर्मुख करायला लावणारा पिक्चर आहे हा. तर त्या पोझिशनला एक गाणं या पिक्चरमध्ये येतं आणि ते गाणं सौमित्र यांनी लिहिलं आहे. अप्रतिम असे शब्द आहेत आणि त्या शब्दांना पूर्णपणे न्याय स्वप्नीलनं दिलेला आहे. अतिशय इन्व्हॉल्व होऊन त्यानं ते गायलेलं आहे आणि मला वाटतं की एकदम त्यानं ओव्हरऑल बाजच बदलतो, एकदम चित्रपटामध्ये एक वेगळा टर्न येतो त्या गाण्यामुळे, त्या सुरावटीमुळे आणि त्या सगळ्या एकंदर सिच्युएशनमुळे. आणि या गाण्याबद्दल एक मला नक्की सांगावं असं वाटेल की तसं पुर्या धनश्री पुर्या कल्याण अशा थाटामधलं हे गाणं आहे आणि होता होता त्याची क्रॉसलाईन एकदम पूर्ण कॉन्टेम्पररी वेस्टर्न या फील्डकडे जाते, त्यामुळे हे दोन्ही बाज असलेला गायक म्हणजे आमच्या टीममध्ये ऑलवेज ऋषिकेश आणि स्वप्नील हे दोघं असतात. आणि स्वप्नीलचा आवाज खूपसा अतुलजींना मॅच होईल असं वाटलं होतं. आणि जेव्हा मी ते गाणं स्क्रीनवर बघितलं तेव्हा आम्हाला माहिती असून ते गाणं काय, वी ऑल वेअर इन टू टीयर्स, आम्हाला अतिशय तो जो त्याचा इफेक्ट होता तो नक्कीच आम्हाला मिळाला, खूप अप्रतिम गायलं स्वप्नीलने. काही खास इन्स्ट्रुमेंटचा वापर केलाय का? कारण इथे जसं तुम्ही म्हणालात उल्हासजींबाबत संतूर, आणि उल्हासजी जसं म्हणाले की मी आधी कधी काम केलं नव्हतं पण आता तो एक्सपिरियन्स त्यांच्यासाठी खूप छान होता, त्याविषयी ऐकायला. काश्वासा हा या गाण्यामध्ये एक जे डिजी डुडू नावाचा एक इन्स्ट्रुमेंट आहे जे ऑस्ट्रेलियन फोक इन्स्ट्रुमेंट आहे, ते या गाण्यामध्ये आम्ही वापरलं आहे. आणि ऑफकोर्स ह्याच्यात संतूर जो वाजवला आहे तो उल्हास बापटांनी वाजवला आहे, बासरी वाजवली ती अमर ओक यांनी वाजवलेली आहे. आणि आम्ही याचे सेटिंग्स करत होतो, म्हणजे म्युझिकसाठी सुद्धा अमर ओक माझ्याकडे 5-6 वेळा आलं की आपण असा पीस करून बघू तसा पीस करून बघू. आणि इव्हेंच्युअली एका महिन्यानंतर आमची ही फायनल आम्हाला हे सगळं गाणं मिळालं. आम्हाला नक्कीच वेगवेगळ्या फ्लेवरची गाणी आहेत, त्यामुळे एक विचारायला आवडेल की सिच्युएशनल गाण्यांना म्युझिक देताना खूप चांगलं जातं की आधी कशा पद्धतीने ते सोपं असतं किंवा सोयीस्कर असतं किंवा अधिक चांगलं होतं? सिच्युएशन ऑफकोर्स मॅटर्स, कारण सिनेमा पहिला महत्त्वाचा असतो,
त्या सिच्युएशनमध्ये ते गाणं नक्की जेल व्हायला लागतं, अदरवाईज ते काहीतरी एक मध्ये पॅच येऊन गेल्यासारखं वाटतं. तसं न होता जर पूर्णपणे त्याच्यामध्ये मर्ज होणं महत्त्वाचं असेल तर ती सिच्युएशन पण तितकाच विचारात घेतली पाहिजे. आणि तशी या पिक्चरमध्ये येणारी गाणी पण तशीच आहेत, त्या टप्प्यात त्या त्या सिच्युएशनवर परफेक्टली जेल होतात असं मला वाटतं. एक प्रश्न, जेव्हा आपण संगीत देतो, गाणी तयार होतात, ते चित्रित झाल्यानंतर ते आणखीन चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत जातात, तेव्हा आपण कुठेतरी आणखीन समाधानी असतो, या गाण्यांना पाहून काय वाटतं आता या क्षणी? नाही, ॲक्च्युली एक गोष्ट काय असते, सतीश जेव्हा आम्हाला नरेट करत असतो त्याची आमची वेवलेंथ अशी आहे की हे गाणं कसं दिसणार आहे हे आम्हाला ऑलरेडी दिसलेलं असतं कुठेतरी, की ह्याचं असं असं सिच्युएशन आहे, ते असं असं होणार आहे. त्यामुळे तो उत्साह आणि ते एक सरप्राईज नक्कीच असतं की अरे हे छान आलं, अजून ते छान आलं, पण एक कल्पना या ट्युनिंगमुळे नक्कीच असतं की गाणं कसं चित्रित होणार आहे. आमच्याशी बोलल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कॅमेरामन अनुप कुलकर्णीसह प्रणाली मोरे, साम टीव्ही, मुंबई. दिवानी तुम्ही भीती बाना डोक्यामध्ये वाद.